अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची आणखी वाढ्या आहेत सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मलिक यांच्या घरावर सक्त वसुली संचलनालयाने छापे टाकले त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती मलिक यांच्या कुटुंबियांचे अंडर वर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते ईडीला या संदर्भात संशय होता अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे ईडीने नवाब मलिकांना घेतलं ताब्यात घरावर छापे नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी सुरू होती ईडीने सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या घरी छापा टाकला होता त्यानंतर ईडीच्या कार्यालयात तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे ईडी कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे आता त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी मलिकांना जे जे रुग्णालयात नेण्याची शक्यता आहे रुग्णालयातून मलिकांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे मलिक यांच्या अटकेने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत सध्या आहे नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडेसहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांना दिली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती या संदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याचं समोर आलंय आज न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात